आजच्या 7 वर्ष अगोदर जेव्हा महागाईच्या मुद्द्यावरून आणि या सगळ्या मुद्द्यातून संपूर्ण भारतातील जनतेने मोदी सरकारला निवडून दिले, त्यात सगळ्यात मोठा मुद्दा होता पेट्रोलचा. आणि पेट्रोलमुळेच देशाच्या इकॉनॉमीवर कसा फरक पडतो हे मोदीजींनी मुख्यमंत्री असताना समजून दाखवले. आणि आज त्याच पेट्रोलची किमती 70 पासून 100 पर्यंत गेल्यावरही या सरकारला कुंभकर्णी जी झोप आहे ती यांची काही जागी होत नाही. त्यामुळे बुलढाणा राष्ट्रवादीतर्फे आम्ही हे बोर्ड होल्डिंग लावून जनतेत जनजागृती करून दाखवू राहिलो की ह्या काय प्रकार आहे आणि ह्या ज्या मुद्द्यावर हे सरकार आलेलं आहे या मुद्द्यापासून हे भटकलेलं आहे. आज पेट्रोलच्या दरामुळे जवळपास 25% महागाई वाढलेली आहे पूर्णप्रमाणे आणि लोकांच्या रोजगारमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. एकीकडे लॉकडाऊन ज्याच्यामुळे सर्व लोकांच्या हातातून रोजगार हा जवळपास संपण्यात जमा झालेला आहे आणि त्यात महागाई इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की ज्याची काही हद्द नाही आहे. आज जर पेट्रोलच्या दरावर गव्हर्नमेंटचा केंद्र शासनाचा टॅक्स ज्याप्रमाणे आहे की 31 रुपयाच्या पेट्रोलवर 35 रुपयाच्या वरतीच त्यांचा टॅक्स आहे तर तो जर गव्हर्नमेंटनं कमी केला तरीही ही महागाई कमी होऊ शकते आणि त्याच्यामुळे इतर सगळ्या गोष्टीवर जवळपास 25% अन्न धान्य कडधान्य भाजीपाल्याचीही कमी होऊ शकते. या महागाईमुळे कोणत्याही प्रकाराला शेतकऱ्याला किंवा व्यापाऱ्याला या महागाईचा फायदा होत नाही. फक्त ही दरवाढ झालेली आहे ती पेट्रोलमुळे. म्हणून आम्ही बुलढाणा राष्ट्रवादीतर्फे महागाईच्यामुळे आणि पेट्रोल दरवाढीमुळे कसं हे होतं आहे ही जनजागृती करण्यासाठी आज पूर्ण शहरात हे होर्डिंग लावलेले आहे.